वुल्वेनोडीतील बंबावी पाडा येथे बायोडिझेल या ज्वलनशील पदार्थाने भरलेल्या चार टँकरवर पनवेल पुरवठा विभागाने गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई करत सुमारे बावीस लाख सासष्ट हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे सध्या इंधनाचे दर आकाशाला भिडले असून इंधनाला पर्याय असलेल्या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे डिझेल गाड्यांना बायोडिझेल हा पर्याय असून त्याची किंमतही डिझेलच्या भावापेक्षा कमी आहे त्यामुळे अनधिकृतपणे या बायोडिझेलची विक्री सुरू आहे या सुरू असलेल्या गोरखधंद्याला आळा घालण्यासाठी पनेल पोलिसांनी मोर्चा ओळला आहे त्यानुसार कारवाई करत पनवेल पुरवठा विभागाने गुरुवारी मध्यरात्री बंबाई येथे बायोडिझेलने भरलेले चार टँकरवर कारवाई करत बावीस लाख सासष्ट हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करून संजय कुमार गुप्ता आणि श्रावण पिमयी कुमार यांना पनवेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणातील एक आरोपी अजून फरार आहे बंबईपाडा केलेली ही धडक कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रदीप कांबळे नायब तहसीलदार एकनाथ नाईक हसन कमळीवारे सुनील पाटील यांच्या पथकाने केली